सकाळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं की आम्ही जो उमेदवार निवडला होता तो चुकीचा निवडला. त्यांनी म्हणजे कोणत्याच प्रकारे माढा लोकसभेचा विकास न केल्यामुळे आम्हाला जनतेसाठी या ठिकाणी निवडणुकीत उतरावं लागलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या दृष्टीबाधा झालेली असेल. देशातले सर्वाधिक कामं झालेल्या काही मतदारसंघामधला हा मतदारसंघ आहे आणि ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा लोकांच्यावर सर्व अर्थाने उपचार करायला पाहिजे आणि त्यांनी आपली डॉक्टरकडे जाऊन ताबडतोब अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे. सर्वाधिक विकास झालेला या मतदारसंघामध्ये यांना विकास दिसत नसेल पण त्यांनी आपापल्या दृष्टी चेक करतो. कृष्णाभिमास्थिरीकरण या मग जे आपण सांगितलं त्याचं फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे नामकरण करून विजयदादांचं जे कामाचं श्रेय तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला अशा एक प्रकारचा त्यांनी आरोप केला होता. कृष्णा भीमास्त्रीकरण नावाची योजना ही बसण्यात गुंडाळली आहे. ते केवळ कागद नाचवत आहेत. यांना त्यातली काही काडीची अक्कल नाही. अशा ह्याच्यामध्ये या लोकांना नुसतं नकाशा दाखवून लोकांना गेले 50 वर्ष खेळवलेलं आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना नाटनेमची कळत नपानी कळत पाणी आधार कळत अतिशय नॉलेजचा अभाव असणारी मंडळी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या जीवावर दादागिरीच्या जीवावर मतदारांना दबावात आणणारी मंडळी ते पाण्याच्या विषयावर काय बोलणार. सर्व अर्थाने सिंचन प्रकल्प या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेले आहे आणि कृष्णा फ्लड डायव्हर्शन हा प्रकल्प जो आपल्याला या खरं एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात मिळवणं शक्य नसल्यामुळे केवळ पुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकारने त्याला परवानगी दिली आहे आणि यांचं ज्ञान आणि यांची रुची आहे यावरून दिसते की आमच्यापैकी कुणाला येत्या त्या बैठकीचं निमंत्रणसुद्धा राज्य सरकारने दिलं नव्हतं. केवळ हे स्वतःचा टिक्की मिळवण्यासाठी या मोठी मोठी नावं घेतात त्यातली आकर्षण्य असणारी म्हणणं आहे. उजनी धरणामध्ये विजयदादा असताना 8 TMC पाणी वरील धरणातून आलं होतं अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. परंतु फक्त एका आमदाराला खुश करण्यासाठी उजनी धरणातून 2 पाळ्या कॅनलद्वारे सोडण्यात आल्या. त्यामुळे आता सध्याचे उजनी धरणातील लाभ क्षेत्रातील जे काही गावं आहेत त्यांची वीज कनेक्शन आणि पाण्याची समस्या करमाळा तालुक्याला जाणवत आहे अशा प्रकारचा एक आरोप आहे. फक्त एका आमदाराला खुश करण्यासाठी अशा प्रकारचं केलेलं आहे. मी सांगितलं त्यांच्याबरोबर एकही विद्यमान आमदार नाही आहे. मतदारसंघामध्ये सगळे आमदार त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे कुणाचं तरी एकाचं नाव घ्यायचं पुढे करायचं असे प्रकार आहे. आता कुणावरती टीका करायची त्यांना माहिती नाही की पर्जन्यमान खूप कमी झालेलं आहे. पाऊस खूप कमी झाल्यामुळे उजनी कशामध्ये भरलंच नाही. तर त्याच्या नियोजनासाठी राज्य सरकार किंवा कलेक्टरमध्ये वेगवेगळे प्रयोग अंमलात आणत असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही आमदाराचा दोष काय. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पवारसाहेबांच्या 6 सभा होत आहेत. महायुतीकडून मोठ्या नेत्यांच्या सभेचं आयोजन केलं गेलं आहे का आणि ते कधी असणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पहिली सभा या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी भाषणाला घेत आहेत. टेंटेटिव्ह तारीख 30 तारीख ठरवण्यात आली आणि जे काय योग्य तारीख कन्फर्म झाले तर आपण करमाळ्यामध्ये कुठल्या मोठ्या राजकीय नेत्याची सभा होणार आहे. निश्चितपणे होईल. राज्यसभेचे शेड्यूल ठरवायचे. आज आपला करमाळा दौरा झाला. करमाळ्यात 2 सभा झाल्या. मात्र बागल आणि जगताप दिसले. सावडीची जी सभा झाली तिथं जगताप गटाचं कोण नव्हतं. देवराजी जगताप नव्हते किंवा शंभूराजी जगताप नव्हते. शंभूराजी जगताप नेहमी आपल्याबरोबर असतात मात्र त्या सभेत नव्हते. मगाशी आले तेही लगेच गेले. बागल हे जगताप साहेबांना पाण्याचा त्रास होता. त्यांना त्या ठिकाणी चालणे अशक्य झालं. तरी ते मिटिंगला आले सभा केली त्यांनी भाषणही केलेलं आहे. आपण जरा माहिती घ्यावी. त्यांना त्रास होत असल्यामुळे शंभूराजी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले आणि मगाशी आले आणि लगेच म्हणून साहेब दवाखान्यात गेले. त्यांना त्रास होतो. सध्याचे चालू स्थितीतील 5 आमदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळं फक्त तुमच्यासोबत आमदारच तुम्ही ठेवलेले आहेत पण मतदार तुमच्यासोबत नाही अशा प्रकारे एक मोहिते पाटलांकडनं सांगण्यात आलेलं आहे. सगळे पडलेले जे आमदार आहेत या आता विद्यमान आमदारासमोर हे यांच्याबरोबर आहेत का तेवढे ते तरी आहेत का आणि निवडून आलेले यांच्या मागं लोकं नाही आणि पडलेले यांच्या मागं लोकं आहात असा त्याचा अर्थ होतो का. ज्यांना अक्कल नसते ते अशी पण अशी काही पडत नाही. बागल त्यांची मीटिंग झालेली आहे. त्या बागलपूर्णामध्ये मीटिंग झालेली आहे. त्या वेगवेगळ्या बँकेच्या कामानिमित्त
रस्ते चौकटाचे अजून